ब्रह्मचर्य हेच जीवन, ब्रह्मचर्य हेच जीवन। आता नेहमीची प्रार्थना। उपकारासाठी दिल त्याला दान म्हणून ये, उपकारासाठी दिल त्याला दान म्हणून ये, शिकवून कमी झालं त्याला ज्ञान म्हणून ये, शिकवून कमी झालं त्याला ज्ञान म्हणून ये, नजरेला दाढी पाप त्याला नेत्र म्हणून ये, नजरेला दाढी पाप त्याला नेत्र म्हणून ये, विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणून ये, विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणून ये, पाण्यामध्ये बुडविते तिला नाव म्हणून ये, पाण्यामध्ये बुडविते तिला नाव म्हणून ये, आदर्शाला तुडविते त्याला गाव म्हणून ये, आदर्शाला तुडविते त्याला गाव म्हणून ये। कोण? राम राम गुरुजी, गावात तमाशाला तुम्हीच का बंदी घातली? होय, मीच तमाशाला बंदी घातली। अस काय उखोड मारले तुमचं तमाशानं? थांबा, तुमच्या तमाशातल्या बेछूट शृंगारिक लावण्यांनी माणसांची माकडं होतात एवढं मला माहिती आहे। आम्हाला माणसं म्हणून जगायचंय, आणि आम्हाला जनावर म्हणून? आम्ही माणसं नाही, मग आम्ही कलाकारांनी काही पोटात काट घालून जगायचं काय? तुम्ही काय करता? मी वय आपलं शेती शेती। तुम्ही? आम्ही हजामती करतोय, हजामती। आणि तुम्ही? कोणी? मी वाणी आहे, वाणी। आपण? मी वय, मी आपलं ते हे आपलं हे कुंभार आहे, कुंभार। गुरुजी, यांच्या सारखं माझं बी पेश आहे, यांची बंदी नाही आणि आम्हाला तेवढी बंदी वय। बा, या तुमच्या न्यायानं उद्या चोर सुद्धा चोरी हा आपला पेश आहे असं म्हणायला लागेल। म्हणजे आम्हा कलाकारांची गणना याच करता? तुम्ही काही म्हणा, या गावाला काही परंपरा आहे, हे एक आदर्श गाव आहे, काही झालं तर या गावात आम्ही तमाशा होऊ देणार नाही। आणि समजा केलास तर? केला तर? अरे अरे पाटी, अरे पाटी, तुमची बाल जागा राहणार नाही, रस्त्यावर पट्टा जाऊ कुठं अशी पाळी एकदा सांगितलं ना गुरुजीने, वही खर करायचं रे हाना गाडी। या भैया, तू चांगला तरांडा दिसतोय अशी चंद्रकने सर बघितलं। अरे बाजीराव, तू कसा येता? मी ह्याला रस्ता दावाय तो। रस्ता? होय। अरे रस्ता गावायचा दावायचा का गावात येणार आहेत? त्यांना गावाचा तमाशा करायचा असेल। गुरुजी जा, जा लय शान आहेस, तुम्ही का थांबलाय? अजून एकदा सांगितलं ना गुरुजीने तमाशा करायचा नाही म्हणून, चालू लागत ना। ठीक आहे, चलतो, पर ध्यानात ठेवा गुरुजी, चंद्रकला म्हणतात मला। कळलं कळलं, आता करा आमुष्या। चल
पर काय उकेडा करून ठेवला आहे अहो गुरुजी माझा नाही उकेडा देऊ यांच्या कुंभारा त्या बघा आला अरे काय हे आनंद सगळ्यांनी गावाबाहेर कंपोज खताचे खड्डे काढले तर तू काय चालवलेस अहो गुरुजी चिंचिंदा त्याला सांगतोय पण ऐकतोय होय तू अरे सगळ्या जिल्ह्यात आपला गाव आदर्श ठरलाय ना मग ते नाव राखायचं का घालवायचं बायको कालपासून आडली गुरागत वरडाय लागली चला की तर जाऊन बघून येऊ म्हणता बरं तुम्ही पुढे व्हा मी चूर्ण वगैरे घेऊन लवकर इथं फोंड्या मारा आणि तमाशा कुठं करायचा तुला काय करायचं चामडा चौकशा बरं राहिलं अगं पण या माळावर तमाशा बघायला कोण येणार आता गावात चहारा कमी झाली काय ज्याला बघायचं ती आल्याशिवाय राहत अगं पण कोण तांगड्या तोडत इथे येते काय तरी बोलते उगीच त्यांच्या तांगड्यांची तुम्हाला का काळजी झाली पाळी इथं लावा अगं पण चंद्रकला अक्का मला बघायचं आहे त्या गुरुजीचा आदर्श त्याच्या नाकावरती तुम्ही हित तमाशा लावणार अरे बघत काय उभा राहिलाय कश्चित दिसते का नाही लवकर सुटका होईल असं वाटतं गुरुजी ती घेऊन आला असा म्हणून काय जरा इलाजच चालला नाहीतर गरीबाचं कोण बघणार आता तिचा चाललाच बघा की कुठं घर पुजत बसलाय कुणाला ठाव कुठं गेलाय कुठं तो कुठं गपगाळ झालाय देवाला ठाव आता तू आला म्हणजे तुम्ही जगवा त्याला ए मावशी मुलगा झाला सुजीच्या लाटकत पोर आहे म्हणून बाई आडली ती गुरुजी तुमच्या हाताला यास आलं चांगलं झालं नाही काय म्हणता त्यांनी गत झाली असती गुरुजी खरं म्हणजे तुम्ही दांडणच पाहायला पाहिजे होतं बघा असला डॉक्टर घेऊन बसलायत पाटील अहो घराण्यात वैद्यकीय चालत आलेली आहे ती पुढे चालवायची झालं कोण हे सुंदरे काय पडलं सुंदरे हे सुंदरे गरज झोपले काय अगं मी जेवायचं अजून सुंदरे सुंदरे कमरून उडून काढतो का उडता लाट बुक्के उडता लाट बुक्के ओळखलं नाही तू माझं मी खरं सांगू का मी नाही आम्ही जरा शाल खाल्ले खरंच ओळखलं नाही माफी करा खरंच ओळखलं नाही तू माझं पायकडे पाय पडतो तुमचे आज या गावामध्ये तू पिऊन आलाय खरं सांग एकम्या कुठे जाऊन शेण खाऊन आला पाटील हे पितात त्यापेक्षा यांना या गावामध्ये मिळते ही महाभयंकर गोष्ट आहे आपण या सगळ्यांना दारू सोडायला लावली त्याला शपथा घ्यायला लावल्या बाहेरून गावात येणारी दारू बंद केली जीव धोक्यात घालून गावातल्या भट्ट्या शोधून काढून त्यांचा नायनाट केला आणि तरी त्याला या गावामध्ये मिळते खरं सांग कुठं शेण खाऊन आलायस मला काय मारताय त्या नागा सायकलवाला जाऊन विचारा की सायकलवाला मग त्याच्या दुकानात जाऊन बघा काय काय चालतं काय काय नाही खरं सांगतोय तू मग दारू प्यायला खोटं बोलणार नाही ठीक आहे मला पाहिलंच पाहिजे चला पाहते सुंदरे नाग्या फळ्या काढ नाग्या फळ्या काढ ना आज रोज दार बंद करून आतमध्ये हे धंदे करत बसता अरे कशाला हे वीज पिता हळू बोला गुरुजी आहे कुठला तुझ्या दुकानात हे दारू बस कुठला किती झाले पाटील पुन्हा कधी आणणार नाही पाटील तुम्ही इथंच थांबा
गुरुजी नवा मंचला गुमान सोडा मुळीच सोडणार नाही इथे होणार दारू पीत बसतोस आणि असा चोरा सारखा पळून जातो काय चल तुला तुझ्या बापा समोर नेऊन उभा करतो आव्हानच्या म्हणून मला उघड पाडशील तर जन्माचा दावेदार होईन मी सूड विलाशिवाय राहणार नाही वर आणि मलाच धमकावतो या असल्या धमकीला भीक घालणारा मी नव्हे अरे गावासाठी स्वतःला वाहून घेतलं ते काय असं घाबरण्यासाठी असं ते तुमची अखेरची बोली गुरुजी इस्तवाला हात लावताय तो पर तू हातात धरून ठेवशील तर स्वतःचा हात भरून घेशील आराम खोट गुरुजीवर हात उभातोस दारोपीर माझ्या तोंडाला काळं फासलं काळं करीत नल्ल्यास